हाय मित्रांनो, मी प्रीतम नारकर, पण माझे मित्र मला प्रीतू बोलतात। तर आज आपण चला कोकण बघूया। तरी माझी शॉर्ट कोकण स्टोरी, आणि हा आहे माझा फ्रेंड साहिल, आणि हा आहे मी। तर आम्ही आता इथं बसची वाट बघत आहोत, आणि फायनली आम्हाला बस मिळाली, आम्ही निघलो कोकण। सो फायनली आता आम्ही पनवेलच्या 7 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही गावाला पोचलेलो आहे त्याच्या। तर हा माझा फ्रेंड आहे, त्याच्याच बहिणीच्या मी इथे लग्नाला आलो आहे, आणि थोडं मी आता फ्रेश होतो, नंतर तुम्हाला अख्खा कोकणचा प्रवास दाखवीन। तीही माझी कोकण स्टोरी आहे, पहिलाच ब्लॉग आहे, आटकते समजून जा। तर असेच ब्लॉग येत राहतील, पहिले आपण ही अख्खा कवर करू, चला कवर करूया। सो आहे आता वाजले 7, मी काहीतरी दुपारी 11 वाजता आलो समथिंग, आलो नाश्ता केला, फ्रेश झालो नाश्ता केला, नंतर सरळ झोपलो, म्हणून नाश्ता एक्सप्लोर नाही केला। पण आता आधीच तसं माझ्या हल्दी लागले, आताच जस्ट हालत झाली आणि मी वरती आले टेरेसचं ब्लॉग शूट करायला। तर बाकी एक्सप्लोर करत असेल तर मी नंतर उद्या एक्सप्लोर करतो। तर मी नॉर्मल तुम्हाला सीन दाखवतो, इथे सीन येते, पण मी जास्त रिव्हील नाही करणार का, मला प्रॉपर शूट करायचं आहे। त्यासाठी मी जसं जमेल तसं करेन, आज तर नाही जमला उद्या ट्राय करतो। आणि हे माझे फ्रेंड्स आहेत, आता दुसऱ्या दिवशी, बाकी उद्या शूट करेन, आज जेवढा झाला तेवढा झाला। आणि अटकते माहिती आहे, कारण माझा पहिलाच ब्लॉग आहे, हात दुखते, बाकी उद्या बोलू। कॅमेरा डाऊन आलो, कारण आमची फुल फाटलेली, कारण मी पडलो तर कोणतरी वाचवल, कॅमेरा पडला तर इल्ले डायरेक्ट खाली, म्हणून आम्ही आता तो ठेवला कॅमेरा, आणि गप इथं आता बोटिंग करायला आलो। हा बघा इकडचं लोकेशन, तर आम्ही इथे बोटिंग करतो। हे बघा, हे मी कधी चालवली नाही, आलो शिकवते मला। फायनली या लोकेशन दिसली म्हणून थांबलो आम्ही, इथे थांबणार नव्हतो, बोट लावता आमची काशी झाली, तशी तिथे लावली, कारण लोकेशन मला भारी वाटली, म्हणून अल्फाइडला बोललो मी इथे थांब। कॅमेरा नाही, मी मोबाईलमध्ये जेवढं जमेल तेवढं मी शूट करतो, तुम्हाला दाखवतो बरं बघ। माहिती जमले, कारण ती बोट लावता आमची बरी वाट लागली। फायनली इथे आम्ही शूट करता आम्हाला एक मोठी गोष्ट भेटलेली, ती तुम्हाला मी दाखवतो आम्हाला काय भेटलेली, तुम्ही पण खुश आम्ही पण खुश। तर हा आम्हाला नारळ भेटलेला आहे, आत्ताच अल्पा जिथं फिरत होता त्याला नारळ भेटला, तो आम्ही घेऊ, फोडू आणि खाऊ। तुम्ही व्ह्यू बघितलं असेल, कारण इथे लोकेशन आहे, बाप लोकेशन आहे, एक एक एक, पण मला एक्सप्लोर नाही करता येत, काही माझ्या टाईम नाही आहे। पण मी जेवढा एक्सप्लोर केलं ना आत्तापर्यंत, फक्त 10% कोकण, 10% नाही, 3% कोकणचं मी एक्सप्लोर केले, अजून खूप काही आहे कोकणमध्ये। नेक्स्ट टाईम आलो ना फुल फ्रीली मी शूट करेन, कारण आता मला मी आलो मी फ्रेंडच्या सिस्टरच्या लग्नाला, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लोर करता नाही आला। तरी आपण बघू अजून काय मिळतं का करू। हा अल्फाज आहे, तो आता इथे नारळ ठेवतो आहे, आणि मी ह्याच बोटीने आलो, तुम्ही बघा शकता किती छोटी बोट आहे, त्यात आम्ही कसा आलो आणि कशी थांबवली आम्हाला काही समजत नव्हता, पण बघू शकता तुम्ही। मी इथे बसलेलो अल्फाज इथे, इथनं बोटी आलो होतो, आणि तिथनं ही बोट आम्ही ॲक्च्युली आलो, ही अशी बोट होती, तिथं आम्ही सरळ के वाकडी गेली, पूर्ण मेहनत आमची वाट लागली, बघा इथे दगड दिसत असेल, याने आम्ही स्टॉप केली ती बोट, आणि आलपाजने नारळ आता लपवलेला आहे, कारण इथं कोण आला तर आमची लावणार, त्यामुळे नारळ लपवलेला आहे। मी इथं बसतो आणि चला आपण निघूया। फायनली आता 2-3 दिवस लग्नाचे झाल्यानंतर आज मला फ्री भेटले ब्लॉगिंग करायला, तर आज आम्ही इथं लोकेशन लावलो, टाईमपास बसलो,
आणि 2 दिवस खूप बिझी गेले, मी जास्त ब्लॉगिंग केलीच नाही. आत मला फक्त 5 दिवस भेटले, त्यातले माझे 3 दिवस असेच गेलेत. 2 दिवस जे भेटले त्यात मी जेवढा एक्सप्लोर करते तेवढं करीन आणि ब्लॉकी ब्लॉग येत राहतील जसे मी टाकत जाईन. आणि ही लोकेशन भारी आहे, ही तुम्हाला लोकेशन सिनेमॅटिक वे मी दाखवतो. चला बघा. हा होता माझा छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला बाय.